नमस्कार, मी सोनाली। आज आपण सोनाली किचन सोनाली रसाळ या चॅनलवर तोंडली आणि बटाटा यांची अशी क्रिस्पी मस्त भाजी पाहणार आहोत। आणि थोडी ही वेगळ्या पद्धतीची भाजी आहे, यासाठी मी तोंडली घेतली आहे तिथे 1/2 किलो आणि बटाटे 4। तर ते स्वच्छ धुवून घ्यायचे दोन्ही पण, बटाटे आणि तोंडली। बटाट्याचे सालं पण काढून घ्यायचे आहेत आणि उभे असे काप करायचे आहेत। आणि तोंडलीचे पण एका तोंडल्याचे 2 भाग कापलेले इथे करायचे आहेत। आणि हे सगळं करून झालं की आपल्याला तेलामध्ये डीप फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे चांगले गोल्डन ब्राऊन होऊपर्यंत तळून घ्यायचे आहेत। बटाटा पण तळून घ्यायचा आहे आणि तोंडली पण तळून घ्यायची आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवर छान छान रेसिपी पहा आणि चॅनलला नक्की लाईक करा। चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि छान छान रेसिपी पहा। आता हे दोन्ही आपल्याला इथे पूर्ण असे गोल्डन ब्राऊन तळून घ्यायचे आहे। या ठिकाणी हे असे थोडेसे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत, त्याचप्रमाणे बटाटाही आपल्याला तशाच पद्धतीने गोल्डन ब्राऊन झालेला हवा आहे। इथे तिखट घेतलेलं आहे आपल्या चवीनुसार, तिखट, हळद आणि एक गोडा मसाला, धनेपूड आणि जिरेपूड 1-1 चमचा, हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मीठ पण ह्या मसाल्यामध्येच आता आपल्याला टाकायचं आहे। चमच्याने असं छान हलवून घ्यायचं आहे। आता राहिलेल्या तेलामध्ये आपण थोडेसे जिरे, ते तडतडले की हिंग थोडासा आणि आपण केलेला मसाला टाकून थोडंसं परतून घेणार आहोत। ते परतून झालं की आपण ते तळलेले तोंडली आणि बटाटे ते टाकून एकदा छान मिक्स करून घ्यायचे आणि 1-2 मिनटं झाकण देऊन वाफ आणायची मंद आचेवर। आपली भाजी तयार आहे, एकदम क्रिस्पी आणि झटपट आणि छान अशी लागणारी भाजी तोंडली आणि बटाट्याची तयार आहे। तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसही, तोपर्यंत
धन्यवाद।